वैदेही माझं ना एक स्वप्न आहे. काय? मला ना हे पूर्ण जग बाय रोड फिरायचं, म्हणजे देवाने निर्माण केलेली निसर्गाची विविध रूप अनुभवायचे, म्हणजे वेगवेगळे देश, तिकडची माणसं, संस्कृती, तिकडचं वातावरण असं ऍक्च्युअली अनुभवायचं. खूप मस्त आहे तुझं स्वप्न, नक्की पूर्ण हो. थँक्स. ए पण मला एक सांग, तू लेखन कसं काय करतोस? कविता वगैरे माझं एक्सप्रेस व्हायचं एक मीडियम आहे, म्हणजे डोळ्याला जे दिसतं, मला जे आवडतं ते शब्दातून कवितेच्या रूपातून मी चित्रित करतो. वाव, म्हणजे शब्द चित्रकार, राईट? आणि एखादी ट्यून वगैरे सुचली तर मग ती कंपोज करतो. That's really impressive. हॅलो हॅलो वैदेही, हा कुठे आहेस? अरे मी जस्ट घरी आले आणि रिलॅक्स करते. अगं तुझी बाईक तशीच आहे कॉलेज पार्किंग मध्ये, किल्ली पण आहे इग्निशनला आणि हेल्मेट पण आहे गाडीवर. अरे हा ती पंक्चर झाली ना, सो मी तिथेच ठेवली. अच्छा अच्छा, हा ठीक आहे ना, आय विल रिपेअर इट. ओके ओके, चल चल बाय बाय. नाही नको, अरे तू कशाला उगाच त्रास करून घेते मी. हॅलो, समीरचा फोन होता का? काय म्हणाला? अरे काही नाही रे, तू नको ते उचापत्या करत असतो. पण तू त्याच्याशी खोटं का बोललीस? खोटं? हा, तू म्हणालीस ना की तू घरी रिलॅक्स करतेस, पण तू तर इकडे आहेस. अच्छा, ते खोटं कुठे आहे? खोटं कुठे बोलले मी? आणि मी कधीच खोटं बोलत नाही. म्हणजे समीरला सांगितलेलं खरं आहे का? मी इथे बसून रिलॅक्सच करते ना. हो, हा म्हणजे फरक इतकाच आहे की मी आता घरी नाही, इथे रेस्टॉरंट मध्ये. हा मग मी तेच म्हणतोय, समीरला सांगितलेलं खोटं नाहीये का? नाही. आणि तुझ्या फिलॉसॉफिकल भाषेत सांगायचं झालं तर एखादं सत्य जगवणे किंवा वाढवण्यासाठी एखादं असत्य किंवा अर्धसत्य बोललो तर काहीच हरकत नसतं, राईट?